आणि आता मात्र इथे तणावाचं वातावरण आहे साहजिकच. एक मिनट असत त्यांचा चेहरा दिसू द्या. गुरुजी मागे वा, गुरुजी मागे वा, थोडं मागे सरका. आत्मा परमात्मा पवित्र महादेवी भगवान शतगुरु स्वामी गुरुजी थोडं मागवा. संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी पोहरा देवी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे आता पूजेला सुरुवात झालेली आहे. खूप मोठा गोंधळ ज्या वेळेला संजय राठोड पोहरा देवी परिसरामध्ये पोहोचलेले होते त्यावेळी झाला. कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करावा लागला. संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी या पोहरा देवी मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. बंजारा समाजाचं धर्मपीठ ज्याला म्हणतात आणि तिथे आता संजय राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते ही पूजा सुरू झालेली आहे. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत वरती. संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी पोहरा देवी मंदिरामध्ये पोहोचून आता त्यांच्या हस्ते ही पूजा सुरू झालेली आहे. त्याआधी सकाळपासून मंदिरामध्ये होम हवन सुरू होतं आणि ज्या वेळेला संजय राठोड यांची गाडी आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा ज्या वेळेला पोहरा देवी परिसरामध्ये पोहोचला त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. ज्यावेळी त्यांनी गाडीच्या काचा उघडून आपल्या समर्थकांना अभिवादन केलं त्यावेळी खूप मोठा गोंधळ उडाला. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याची एकीकडे दृश्य तर दुसरी दृश्य आहेत पोहरा देवी मंदिरामध्ये संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी पूजेला बसलेल्या आहेत. संजय राठोड यांच्या हस्ते पोहरा देवीची पूजा आणि तिथे पुष्पहार अर्पण करताना थेट ते ज्या वेळेला पोहरा देवी मंदिरामध्ये आले तेव्हा त्यांच्या हस्ते पूजेला सुरुवात झाली. सकाळपासूनच होम यज्ञ तिथे सुरूच होते. संजय राठोड आणि बंजारा समाजावरचं संकट दूर होऊ यासाठी हे होम आणि यज्ञ सुरू होते आणि तिथे जे बंजारा समाजाचे महंत आहेत ज्यांचा शब्द समाजासाठी अंतिम मानला जातो त्यांच्याकडून हे सगळे विधी अगदी सकाळपासूनच सुरू होते. सकाळी 9 वाजल्यापासून संजय राठोड यांच्या येण्याची वाट पाहिली जात होती. यवतमाळच्या ते त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्याचप्रमाणे यवतमाळमधल्या आपल्या घरातून संजय राठोड आपल्या पत्नीसोबत आपल्या गाडीमधून निघाले आणि प्रवास करून ते पोहरा देवी या ठिकाणी पोहोचले. पोहरा देवीमध्ये त्याआधीच त्यांच्या आगमनाची तयारी सुरू झालेली होती. ज्या वेळेला ते पोहरा देवी जवळ पोहोचले तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक जमलेले होते. मात्र आम्ही या समर्थकांना बोलावलेलं नाही असं महंतांकडून सांगितलं गेलं. चिणा पटलेली मर्यामा सरसी कोटा सागरेवाळी पोरी आगडेवाळी सोनेरी मर्यामा भीमा नायक बापून प्रशनाळ सेवा भयन भक्ती देवाळी सुका भैरी विश्वरूपिणी रक्षा करेवाळी संकट निवारण करेवाळी जता हाक मारव तो हुबिरेस इडा पिडा काकन दुर्कर भंडार भरपूरकर चित्त काम फत्य कराशोले अशा पुरी कर सदाय जय जय कार करे समाते सरी आज नामदार संजय बहु राठोड सह इष्ट मित्र परिवार सह तारे चरण में तारे दर्शन नाच भगवते साड़ी नाई चोरी बंगड़ी तारे धूप ध्यान की दे तारे महाप्रसाद तारे धोले धोले साई भवानी महादेवी जगदम्बे जगदम्बा माता की. संजू एकदा नमस्कार करा परत भाऊ एकदा एकदा नमस्कार करा आता वाकून नमस्कार केला तसा ओके थँक्यू भाऊ.
बापू धोरण आपण सत्कार रकाडमध्ये जाऊ बापू धोरण महाराजांना त्यांच्या खास भाषेमध्ये बंजारा समाजाकडून आणि या महंतांकडून देवीला गारहाण घातलं गेलं. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आणि देवीची पूजा संपत्नी केल्यानंतर संजय राठोड हे गाभाऱ्यातून बाहेर पडलेले आहेत. गाभाऱ्यातली थेट दृश्य पाहत होतो आणि दुसरीकडे या मंदिराच्या बाहेर समर्थकांवरती जो काही लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला त्याची ही दृश्य. संजय राठोड हे गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल होते, मात्र आज त्यांचा हा शासकीय नियोजित कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला संजय राठोड हजेरी लावणार इतकं नक्की होतं. यवतमाळ मधल्या त्यांच्या निवासस्थानाहून ते निघाले. त्यांचा गाड्यांचा ताफा पोहरा देवीमध्ये पोहोचला, पोहरा गडावरती पोहोचला आणि तिथे महंतांच्या हस्ते महंतांच्या उपस्थितीमध्ये संजय राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते देवीची पूजा झाली. त्याआधी सकाळपासून इथे विविध यज्ञ होमहवन सुरूच होते. बंजारा समाजावरचं आणि संजय राठोड यांच्यावरचं विघ्न दूर होऊ दे यासाठी सकाळपासून हे धार्मिक विधी तिथे सुरू होते आणि आता देवीची पूजा झाल्यानंतर संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी या देवीसमोर नतमस्तक झाले आणि त्यानंतर गाभाऱ्यातून आणि या मंदिरातून बाहेर पडताना आपण पाहिलं. तत्पूर्वी महंतांकडून देवीला साकडं देखील घातलं गेलं. यामध्ये त्या विशिष्ट भाषेमध्ये हे देवीला साकडं घातलं गेलं आणि संजय राठोड यांच्यावरचं संकट दूर होऊ दे अशी पुन्हा एकदा प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण बंजारा समाज हा संजय राठोड यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचा पुन्हा एकदा या समाजाकडून प्रयत्न झाला आणि संजय राठोडांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करण्याचा देखील प्रयत्न केला. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य ज्यावेळेला संजय राठोड हे देवीच्या दर्शनासाठी आले, पोहरागड इथे पोहोचले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये इतका गोंधळ झाला. ज्यावेळेला पोहरा देवीच्या मंदिरापर्यंत ते पोहोचले तेव्हा गाडीच्या कासा उघडून त्यांनी ज्यावेळेला हात जोडून आपल्या समर्थकांना अभिवादन केलं. त्यानंतर जे कमांडोज होते किंवा पोलीस यांनी लाठीचार्ज त्यांना करावा लागला कारण खूप मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांचे समर्थक हे एकत्र जमले होते. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. चित्रा वाघजी, आपण हा सगळा प्रकार सकाळपासून